बीसीएम न्यूजच्या खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये मी क्षतिजा देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते महिला दिवस विशेष आपण हा कार्यक्रम जो घेतो आहे यामध्ये ती प्रत्येक वेदना विसरणारी नात्यामध्ये तिची बंदिस्त दुनिया सारी प्रत्येक वाट प्रकाशमान करणारी ती शक्ती आहे एक नारी हे निश्चितच आहे की नारी ही एक शक्ती आहे आणि आज अशाच एका नारी शक्तीशी आपण बातचीत करणार आहोत महिला दिवसानिमित्त नमस्कार खूप खूप स्वागत आहे ताईंचं तुम्ही एका ज्वेलर्सच्या म्हणजे संचालिका आहात मला सांगा की तुमचं जे शिक्षण आहे आर्ट्स मधनं झालेलं आहे आणि असं असताना तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता काय सांगाल माझं शिक्षण आर्ट मध्येच झालंय आणि मी त्यानंतर माझं लग्न झालंय आणि मी हाऊस वाईफ म्हणूनच मी संसार करत होते त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी मिस्टरांचं एक ज्वेलरी शॉप होतं त्यांनी परत दुसरं एक शॉप टाकलं पण त्यामध्ये मी तेवढं इंटरेस्ट घेत नव्हती त्याच्यामध्ये मी घरीच राहायची पण माझ्या म्हटलं की तू एक शॉप आपण आहे पण तू तिथे बस तू काहीतरी शिक याच्यापासून तुला काहीतरी शिकायला मिळेल तरी पण मी त्यांना नाहीच म्हणायची की द्या ना मला नाही जमणार ते पण एक जिद्द म्हणून मग मा गेले मी त्या याच्यामध्ये बिझनेसच्या याच्यामध्ये की चला बा आपण बसून आपण काहीतरी करूया घरी राहण्यापेक्षा आपल्याला बिझनेसचं काहीतरी थोडंसं ज्ञान आलं पाहिजे असं आणि एक मिस्टरांना एक साथ म्हणून हवी होती आणि त्या ह्याच्यानी मग मी शॉपमध्ये बसायला सुरुवात केली मला अनुभव यायला लागलं बरेचसे मला अनुभव मिळाले आणि त्यांच्यापासून जी मला प्रेरणा मिळाली ते मला आता कामात आलेलं आहे आणि आज दोन वर्ष झालेत माझ्या हजबंडचं डेथ झालं आहे तर मी त्यांचं दोन्ही शॉपचं शोरूम सगळं बिझनेस मी स्वतः सांभाळते आणि माझ्या माझे दोन मुलं पण मला एक सपोर्टिंग म्हणून आहे तर ते पण माझी दुकान सांभाळतात नक्कीच तुमचं जे ज्वेलरी शॉप आहे तुम्ही सांगितलं की ज्याप्रमाणे तुमच्या तुमच्या हसबंडकडनं तुम्हाला म्हणजे प्रोत्साहित केल्या गेला आहे आपण खूप कमी म्हणजे आपण असं बघतो की खूप महिला अशा असतात की त्यांना म्हणजे घरनं ना परमिशन नाही राहत पण तरी देखील त्या स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर काहीतरी करत असतात आणि तुम्हाला घरून एवढे म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद होता आ, सपोर्ट होता आणि तुम्ही आज जे करता आहात त्याचा म्हणजे उपयोग म्हणता येईल तुम्हाला होतो आहे जे तुमच्या मिस्टरने तुम्हाला जो प्रोत्साहन दिला त्याच्या त्याचा आपण असं म्हणायला हरकत नाही मला एक विचारायचं आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात आता काम करताय आपण बघतो की नागपूर सारख्या शहरामध्ये अनेक मोठी मोठी ज्वेलर्स आहेत तर अशा वेळेस तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागलं तुमच्या बिझनेसला वाढवण्याकरता मला आ, मला तर सामना भर बरेचसं करावं लागलं कारण जेव्हा माझ्या मिस्टरांची डेथ झाली तेव्हा तर मला भरपूर अनुभव आलेला मिस्टर असताना मला भरपूर अनुभव आलेला पण अचानकच माझ्या हजबंडची डेथ झाली तर त्याच्यानंतर मला बरेचसे अनुभव पाहायला मिळाले काही लोकांनी म्हंटल की बाई ही एक लेडी आहे ही, ही काहीच करू शकत नाही हिचे दोन मुलं आहे हे काहीच करू शकत नाही अक्षरशः मला खाली पाडण्याचा प्रयत्न केलेला आणि माझ्या ज्वेलरी शॉपवर त्यांनी धब्बा म्हणून त्यांनी हे के केलं की हिच्या ज्वेलर्स मधलं गोल्ड खराब असतं हे असतं कस्टमरला हे करणं म्हणजे त्यांना काहीतरी कारण सांगेल की हिच्या ज्वेलर शॉप मध्ये सोनं खराब मिळतं जाऊ नका खूप काही बरेचसे अनुभव माझ्या कानावर आलेले आहेत पण तरी पण मी सगळ्यांशी ह्या गोष्टीचा सा सामना करून मी जिद्दीनी माझा बिझनेस बरोबर सांभाळती आहे तुम्ही बिझनेस सांभाळता आहात त्याला मोठ्या प्रमाणे यशस्वी देखील तुम्ही केलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून मला एक अजून विचारायचं होतं की तुम्हा तुमच्यामध्ये आणखीन काही सुप्त गुण आहे तुम्हाला आर्टशी रिलेटेड देखील तुम्ही पेंटिंग्स आहे रांगोळ्या आहे यात देखील तुमचा म्हणजे आवड आहे छंद आहे तुमची तर हे कसे झोपासता तुम्ही मग मला बर छंद आहेत पण आता ते मी बिझनेसमुळे मी काहीच करू शकत नाही कारण हा एवढा मोठा व्याप मी सांभाळते आहे हेच मला आता मी मला तर काहीच वेळ मिळत नाही पण मला हॉबी म्हणून मला पेंटिंग्स आहेत रांगोळ्या आहेत याच्यामध्ये सुद्धा ले ले आ, मला प्रोत्साहन बक्षीस मिळालेले आहेत आणि तिथे माझा फर्स्ट नंबरच यायचा मला सांगा की ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा बिझनेस सांभाळत आहात तुमच्या दोन मुलांचा तुम्हाला सपोर्ट आहे तरी देखील अनेक अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागला असेल एखादी अशी कुठली म्हणजे आठवणीतली गोष्ट आहे का की त्यावरनं तुम्ही खूप मोठा असा धडा घेतलाय आणि पुढे तुम्हाला तो कायम लक्षात राहील असा कुठला अनुभव सांगता येईल का की ज्यातून तुम्ही खूप काही शिकला आहात म्हणजे कसं की ते मी एक बिझनेसच मी मा, 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 नहीं नहीं हे घेतलं मी माझं कारण मला हजबंड मला नेहमी सपोर्ट म्हणूनच ते मला हे करायचे पण घरी कसं मला सासू सासरे आहे ते पण मला थोडंसे सपोर्ट नाहीच केला त्यांनी मला असं म्हटलं नाही त्यांनी की तू शॉपमध्ये बस तू हे कर असं त्यांना असं वाटायचं की तू घरीच काम कर पण माझ्या मिस्टरांनी हे नाही हे विचार केला की नाही तू काहीतरी कर दुकानात बस तू सांभाळ कर दुकानात म्हणजे तू काहीतरी कर पण मला एवढा अनुभव म्हणजे मी सांगते ना एक देवानी मला काहीतरी हे दिलं की मी त्यापासून काहीतरी शिकले एक बिझनेस म्हणून तर आज मला तो एक खूप मोठा धडा म्हणून म्हणजे मला अनुभवायला मिळतंय की मी हा दोन शोरूम मी सांभाळते आहे नक्कीच एक, एक, पार एक महिला असून तुमच्यावर अचानक जबाबदारी आली आणि ते जबाबदारी तुम्ही एकदम यशस्वीपणे पार पाडता आहात काय सांगाल आता पुढे तुम्हाला बिझनेस वाढवायचा आहे किंवा बिझनेस मधले आणखीन काही टप्पे असतील ते गाठायचे आहेत काय तुमचं लक्ष आहे पुढे एक महिला म्हणून बिझनेस तर मला समोर न्यायचंच आहे आणि आता आपल्या ज्वेलरी याच्यामध्ये नवीन नवीन ट्रेडिशनल ज्वेलरी येऊन राहिली आहे मला माझ्या शोरूम मध्ये परत नवीन नवीन प्रकारचे ज्वेलरी ठेवायचे आहेत जेणेकरून मला म्हणजे माझ्या शॉपसाठी पुन्हा माझं शॉपचं हे वाढलं पाहिजे त्याच्यासाठी मला नवीन नवीन प्रकारची ज्वेलरी ठेवायचे आहे डायमंड आहे ट्रेडिशनल ज्वेलरी आहे टेम्पल ज्वेलरी आहे हे सगळे ऑर्नामेंट्स मला दुकानामध्ये ठेवायचे आहेत त्याच्याने जेणेकरून आपले ग्राहक वाढतील परत आपलं समोर अजून बिझनेस वाढेल नक्कीच ज्याप्रमाणे तुम्ही एवढा मोठा डॉलर सांभाळत आहात तर मग घर आणि दोन्ही तुमचे जे शॉप आहेत कसं तुम्ही मॅनेज करताय एक आई म्हणून एक महिला म्हणून कारण तुम्ही स्वतः एक म्हणजे घर आणि बिझनेस असं सांभाळणारे तुम्ही एकच जबाबदार व्यक्ती आहात काय सांगाल घराकडे पण लक्ष देणं आवश्यक आहे शॉपमध्ये पण लक्ष देणं आवश्यक आहे माझं असं रुटीन चालू होऊन जातं सकाळी पाच वाजतापासनं मी वर्कआउटला जाते झुंबा क्लासला जाते त्याच्यानंतर घरचं कामं करून आणि थोडं मग अकरा वाजलेत की शिहा शॉपमध्ये जाणं डे माझं पूर्ण एका शॉपमध्ये जातो इव्हनिंगला मी दुसऱ्या शॉपमध्ये जाते हा पूर्ण डे माझा पूर्ण असा जातो मला एक जबाबदारी म्हणून ते मला पार पाडावंच लागते कारण मी एक महिला आहे आणि मला हे करणं आवश्यक आहे नक्कीच यामध्ये घरच्यांचा इतर जे फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्हाला कसा म्हणजे सपोर्ट मिळतोय तुम्ही दोन शॉप सांभाळताय घरची जबाबदारी प्लस स्वतःकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे काय सांगाल स्वतःकडे पण लक्ष देणं गरजेचंच असते पण मी देते हे माझ्याकडे लक्ष आणि माझ्या मुलांकडे पण लक्ष देते कारण मला तीन मुलं आहेत माझे दोन मुलं शॉपमध्ये बसतात आणि एक मुलगा माझा टेन्थला आहे आता एक्झाम त्याची सुरूच आहे त्याच्याकडे पण लक्ष देणं मला आवश्यकच आहे मला सपोर्टिंग म्हणून माझी तीन मुलं आहेत नक्कीच फॅमिलीकडनं तुम्हाला सपोर्ट मिळतो आहे त्यामुळे तुम्ही एवढा जो पसारा आहे तो अगदी यशस्वीपणे सांभाळत आहात पुढे तुम्हाला वाढवायचा आहे आणि त्या दिशेने देखील तुम्ही प्रयत्न आहात आणि यशस्वीपर्यंत जो आतापर्यंत तुम्ही हे सगळं बिझनेस सांभाळला आहे पुढे पण तुम्ही अशाच प्रकारे तुमच्या बिझनेसला वाढवाल अशाच एनडीसीएन कडनं तुम्हाला शुभेच्छा आणि आज ज्या प्रमाणे तुम्ही अतिशय छान माहिती दिली आहे आज महिला दिवस आपण साजरा करतोय तर तुमच्यासारख्या अनेक महिला असतील किंवा संघर्ष करत असतील अशा महिलांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता आज माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा आपल्याला आपले हजबंड म्हणतात की तू हे कर ते कर काही महिला कशात का खूप आळशी असतात त्या काही करत नाही त्यांना एक जिद्द नसती ही सगळं काही करायची पण ना जिद्द असते तर माझं म्हणणं असं आहे की जेव्हा नवरा तुमचं सपोर्टिंग करतो आहे तर तुम्ही पण जिद्दीने काहीतरी करा आणि करून दाखवा सर्व काही नवराच नाही करू शकत एक बाई म्हणून पण तुम्ही एक जिद्द म्हणून सगळ्या गोष्टी तुम्ही सामोरे जा आणि तेव्हाच आपलं संसार सफल होतो आणि आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळतं ह्या सगळ्या गोष्टीपासून तर एक महिला म्हणून तुम्ही काहीतरी आपल्या स्वतःला हे नक्कीच अतिशय छान माहिती तुम्ही आज महिला दिवसानिमित्त आमच्या प्रेक्षकांना दिली आहे मनीषा ढोमणी ढोमडे ज्वेलर्सच्या या संचालिका होत्या आणि अतिशय आपल्या बिझनेसला समोर घेऊन जात आहेत यशस्वीपणे त्यांनी आतापर्यंत त्यांचं जे कर्तृत्व आपण बघतो आहे यशस्वीपणे त्यांनी एक टप्पा गाठलेला आहे आणि पुढेही याचप्रमाणे ते यशस्वी हो या शुभेच्छा महिला दिवसाच्या आजच्या कार्यक्रमात वेळ झाली इथे सामन्याची बघत रहा बीसीएल न्यूज नमस्कार